Kalangan, luxury apartments with golf course near Mopa Airport starting from 34.82 lakhs. Get a short rental up to Rs 15,000. Terms and conditions apply. 11 डिसेंबर रोजी 9व्या जागतिक आयुर्वेद काँग्रेस आणि आरोग्य एक्सपोच्या समारोप समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी दिली. पंतप्रधान मोदी धारगळ येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद कॅम्पसचंही उद्घाटन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नाईन्थ वर्ल्ड आयुर्वेदा काँग्रेस एक्सपो कला अकादमी आणि बाकीच्या कॅम्पसात लावपाचे असा त्याच्या प्रोग्रामाच्या डायरी लॉन्चिंग प्रोग्रामा हंगासर आमच्या मधी सेक्रेटरी ऑफ आयुष डॉक्टर राजेश कोटेच्या डॉक्टर प्रमोद पाठक त्याचबरोबर डॉक्टर देसरी मॅडम डॉक्टर मनोज देसरी बाकीचे वर्ल्ड आयुर्वेदा काँग्रेसचे रणजित पुराणिक आणि बाकीचे सगळे ट्रस्टीज गोवा गव्हर्नमेंटचे बाकीचे सगळे ऑफिसर्स जे सपोर्ट करतात. एक म्हणजे प्रिपेरेशन ऑफ द वर्ल्ड आयुर्वेदा काँग्रेस वॅक हाच्या प्रिपेरेशना खातीर जे 8 तारखेच्यान 8, 9, 10, 11 चार दीस कला अकादमी आणि बाकीच्या कॅम्पसांनी गोव्यात जावपाचे असा त्याच्या खातीर ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हे क्लोजिंग सेरेमनी खातीर गोव्यात येतात. आणि त्याचबरोबर आयुष हॉस्पिटलच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा हाज्या गोवा कॅम्पस हाजे इनॉग्रेशन जे धारगळे पेडणे हंगासर जावपाचे असा त्याच्या ओपनिंग सेरेमनीक ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हे उपस्थित रावतले. ताज्या प्रिपेरेशना खातीर आज हंगासर आशिल्ले. त्या खातीर पयली वर्ल्ड ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा गोवा कॅम्पस हाजे ओपनिंग 11 तारखे दीस दनपारां 2:30 वरांचेर 2 वरांचेर जातले. आणि त्याच्या उपरांत 4:30 वरांचेर वर्ल्ड आयुर्वेदा काँग्रेस एक्सपो हाज्या क्लोजिंग सेरेमनी ऑनरेबल प्राईम मिनिस्टर उपस्थित रावतले. मोठ्या प्रमाणात पहिलेच फावटी गोव्यात अशा पद्धतीचो 9th वर्ल्ड आयुर्वेदा एक्सपो हो गोव्यात जाता. त्या दीस सविस्त गोयकारांनी या वर्ल्ड आयुर्वेद एक्सपो फ्री ट्रीटमेंट फ्री ओपीडी असतल्यो त्या खातीर ट्रीटमेंट घेवपा खातीर 8 तारखेच्यान 11 तारखे पर्यंत जे जे आयुर्वेदा होमिओपॅथी युनानी सिद्ध अँड नॅचरोपॅथी या सगळ्या पॅथींच्यो ओपीडी फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल असतल्यो. सविस्त गोयकारांनी या पॅथीतलो लाभ घेवपा खातीर हंगासर त्यांच्यांनी उपस्थित रावचे. आणि त्याचबरोबर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा धारगळ हॉस्पिटल हे ऑलरेडी त्यांच्यानी ओपीडी थंयसर चालू केल्ली असा. आणि त्या ओपीडीच्या बरोबर थंयसर सगळे स्पेशलाइज डिव्हिजन्स म्हणजे पंचकर्मा असतली आणि आयुर्वेदातली सगळी डिव्हिजन्स त्यांच्यानी धारगळच्या हॉस्पिटलात सुरुवात केल्या. त्या खातीर फक्त पेडणे आणि धारगळ पुरतेच न्ही तर गोंयभरच्या ज्या ज्या लोकांक आपल्या जेका आयुर्वेदाची ट्रीटमेंट घेऊक जाय त्यांच्यानी आपल्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा हॉस्पिटल धारगळे हंगासर वचून ट्रीटमेंट घेवपाक आसा. रुटीन टायमिंग जो सकाळचो ओपीडीचो टायमिंग आसा त्यांच्याकडे ओपीडी त्याच्या भायर आयपीडीची सोय म्हणजे हॉस्पिटलाय ज्यांना जावपाचे असतात ती सोय थंयसर अवेलेबल ऑलरेडी त्याची सुरुवात झाल्या. त्याचे रितसर इनॉग्रेशन जे असा हे रितसर इनॉग्रेशन 11 तारखेक जातले पण ऑलरेडी सुरुवात झाली असा. सविस्त गोयकारांक म्हाका दिसता पहिलेच फावटी म्हणजे केंद्रातल्या मोदी सरकारा कडल्यान ही आयुर्वेदाच्या बाबतीत सगळ्यात व्हडली भेट असा. आणि आयुर्वेद ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद काँग्रेस हे पुराणिकजी यांच्यानी सांगल्या प्रमाणे 37 कंट्रीजचे स्कॉलर हे पहिलेच फावटी आयुष्याच्या ह्या फंक्शनात उपस्थित रावता. ते सगळ्यात व्हडलो क्षण हो आयुर्वेदातलो सगळ्यात व्हडलो इव्हेंट हो गोव्यात जाता. बिंग आयुर्वेदीक डॉक्टर हो माझ्या खातीर सगळ्यात व्हडलो उत्सव असा. नक्कीच म्हाका दिसता ह्या निमित्तात आम्ही गोयकार ह्या वेगवेगळ्या आयुर्वेदीक ओपीडीचोय फायदो घेतले आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा हॉस्पिटल हाजोय बी गरजे जेन्ना जेन्ना गरज लागता तेन्ना तेन्ना ताचो फायदो घेतलो. परत एकदा आयचे खास करून 9th वर्ल्ड आयुर्वेदा काँग्रेस एक्सपोक म्हणजे सगळ्या जणांक निमंत्रण दिता की तुम्ही सगळ्यांनी या वर्ल्ड आयुर्वेदा एक्सपोक निश्चितच येऊन आपली उपस्थिती रावची. त्याच्या बरोबर वेगवेगळ्या आयुर्वेद सायटीची वेगवेगळी शॉप्स असतल्यो वेगवेगळी ओपीडीज असतल्यो एक्सपो पळयसारखो असतलो त्या खातीर तुम्ही पळयचो आणि त्याचबरोबर ओपीडीचो लाभ घेवचो. समेस्त बाकीच्या सगळ्या लोक रजिस्टर्ड केल्या त्या रजिस्ट्रेशन करून त्यांच्यानी अटेंड करू येता. पण पब्लिका खातीर एक्सपो आणि ओपीडी ह्यो फ्री ऑफ कॉस्ट ओपन असतलो. मुद्दाम तुम्ही या गोष्टीचो लाभ घेवचो. तुमकां सगळ्या जाणांक निमंत्रण 9th वर्ल्ड आयुर्वेदा काँग्रेस 8 तारखेच्यान 11 तारखे पर्यंत कला अकादमी आणि बाकी सगळं सायडीचो कॅम्पस. देव बरे करू सर. कला अकादमीचं काम 8